नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स 2021 दहावी मराठी 32व्या दिवशी आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी पहिल्या दिवसापासून तर आज 32 दिवसापर्यंत आपण विविध क्षमता, विविध क्षेत्रे आणि विविध कौशल्य यावर चर्चा केलेली आहे, रिव्हिजन पार्ट घेतलेला आहे. तर आपल्याला रोज वेगवेगळ्या संकल्पना आणि त्या संकल्पनांची रिव्हिजन, म्हणजे आपण अगोदर अभ्यासलेले असतील परंतु त्याची एक प्रकारची उजळणी आपली या ब्रिज कोर्सच्या माध्यमामधून रोज होते. आपण सर्वजण अगदी नियमाप्रमाणे पाहतात तेव्हा आपल्या सर्वांना या सर्व क्षमता ची उजळणी झाल्यामुळे त्यातील ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तुमच्या पूर्ण उजळणी रूपी स्पष्ट होणार आहेत. तेव्हा आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण क्षेत्र, लेखन क्षेत्र आहे आणि क्षमता आहे कौशल्य, क्षमता आणि कौशल्य आहे घटना प्रसंग स्वानुभव यांचं लेखन करता येणं अपेक्षित आहे. म्हणजे कुठली एखादी घटना किंवा प्रसंग असेल तो स्वतःच्या अनुभवाने लिहिणं, म्हणजे स्वानुभव, म्हणजे स्वतःचा अनुभव त्याच्यामध्ये व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला स्वतः संकल्पना आहे बातमी लेखन. आता बातमी लेखन, बातमी हा शब्द ऐकला की आपल्या समोर येते त्या म्हणजे प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, म्हणजेच अगदी टी व्ही असेल, त्यानंतर समाचार पत्र असतील म्हणजेच वर्तमानपत्र असतील. या संकल्पना समोर येतात की याच्या माध्यमाद्वारे आपण विविध प्रकारच्या बातम्या ऐकत असतो. आता बातम्यांचे अनेक प्रकार असतात, उदाहरणार्थ राजकीय बातम्या असतात, सामाजिक बातम्या असतात, त्यानंतर क्रीडाविषयक बातम्या असतात, त्यानंतर इतर काही क्षेत्रीय क्षेत्रानुसार बातम्या असतात, प्रादेशिक बातम्या असतात, त्यानंतर जागतिक बातम्या असतात, तर अशा आर्थिक क्षेत्र असतं, अशा विविध क्षेत्रात क्षेत्र निवडले जातात आणि त्यानुसार बातमी लेखनही केलं जातं. आपल्याला प्रत्येक क्षेत्रानुसार बातमी लेखन करता आलं पाहिजे ही अपेक्षा या आजच्या ऑनलाईन लेक्चरमधून आहे. तर शेवटपर्यंत पहा, आपल्या लक्षात येईल. आपण आता एक बातमी त्याच दृष्टीने पाहणार आहोत. ही बातमी आहे समोर, पहा. या बातमीकडे एकदा एक वेळ फक्त पहा, काय लक्षात येतंय तुमच्या? बरोबर आहे की बातमीला जे नाव दिलेलं आहे ते मोठ्या अक्षरामध्ये दिलेलं आहे, अगदी ठळक आणि मोठ्या अक्षरामध्ये. बातमीची त्याला आपण हेडलाईन म्हणतो किंवा मथळा म्हणतो किंवा शीर्षक म्हणतो, अशा पद्धतीने बातमीला मोठं एक शीर्षक द्यावं लागतं, हेडलाईन द्यावी लागते. इथे काय हेडलाईन आहे म्हणजे शीर्षक आहे, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा परीक्षा ऑनलाईन कार्यशाळा. त्या खालोखाल त्या हेडलाईनला अनुसरून जर काही असेल तर ते त्यापेक्षा थोड्या लहान आकारामध्ये लिहिलेलं आहे, पा, कान्होजी बाबा आयोजन समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम. किंवा मग सर्वच तुम्ही मोठ्या मथळ्यामध्ये लिहू शकता, पण पूर्ण जे शीर्षक असतं ते इतर अक्षरांपेक्षा, म्हणजे खालच्या बातमीपेक्षा मोठ्या अक्षरात लिहिणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्याच्याकडे काय उद्देश असेल. बरं, जेव्हा आपण वर्तमानपत्र हातात घेतो तेव्हा आपलं लक्ष त्या हेडलाईनकडे किंवा त्या शीर्षकाकडे किंवा त्या प्रमुख मुद्द्याकडे जाणं अपेक्षित आहे, आकर्षित होणं अपेक्षित आहे, म्हणून ते इतर अक्षरांच्या मानाने आकाराने मोठं दिलेलं असतं. पटकन आपण त्या बातमीकडे आकर्षित होऊ, यास हा उद्देश असतो. म्हणून बातमी लेखनमध्ये आपण जे शीर्षक देतो ते मोठ्या अक्षरात असलं पाहिजे.
त्यानंतर खाली काय दिले पहा, प्रतिनिधी, आधी त्या प्रतिनिधी किंवा आमच्या वार्ताहराकडून किंवा बातमीदारांकडून किंवा खास प्रतिनिधींकडून अशा पद्धतीने लिहायचं. त्यानंतर दिनांक लिहिलेली आहे, दिनांक लिहिणं अपेक्षित आहे. पहा दिनांक लिहिलेली इथे 8 जून, 8 अंकी लिहिलंय आणि अक्षरी जून लिहिलंय. तर तारीख लिहिताना आपण तारीख अंकी लिहायची आणि त्याच्या पुढे जो महिना असेल तो महिना अक्षरी लिहायचा, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे मग तुम्ही 2021 2022 असं लिहिलं तरी चालेल, पण या दोन मधलं. आणि दिनांक लिहिताना ती ते जे अंक लिहितो आपण ते मराठीतच लिहावेत, कारण आपण मराठीचा बातमी लेखन हा प्रकार अभ्यासतोय. म्हणून आपण एक अपेक्षित आहे की आपले दिनांक लिहिताना मराठीतून अंक लिहावेत. त्यानंतर जे स्थळ आहे ते स्थळ लिहायचं, स्थळ लिहिणं गरजेचं आहे. पायी ते स्थळ दिलेलं आहे, अमरावती. बातमी कुठली आहे? अमरावती. खाली नंतर पहिला जो एक परिच्छेद असतो जेव्हा त्याच्या पुढे आपण लिहायला सुरुवात करतो बातमीचं विश्लेषण, तेव्हा लक्षात घ्यायचं की बातमीचं विश्लेषण लिहिताना पहिला जो परिच्छेद आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण बातमीचा अर्थ आला पाहिजे थोडक्यात. तिथे दिलेले पहा, आयोजन अशोक शिक्षण संस्था अशोकनगर द्वारा संचालित श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजन सिंगी द्वारा आयोजित व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य भाऊराव गाढवे यांनी केले. दिनांक 16/5/2021 पासून सलग 21 दिवस 31 मे पर्यंत व्हिडिओ द्वारा व 1 जून पासून झूम द्वारे लाईव्ह दररोज 5 जून पर्यंत आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगितली. आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय लिहायचंय, तर त्या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा झाला, म्हणजे विस्तृत लिहायचंय. आता इथे काही चित्र त्यांचे प्रतिमा पण दिलेले आहेत, ह्या आपल्या बातमी लेखनमध्ये येणार नाही, कारण आपल्याला चित्र काढता येणार नाही किंवा चित्र काढून वेळ वाया घालवायचा नाही बातमी लेखनमध्ये. तर चित्र काढायचं नाही, आपण फक्त बातमी लेखन करायचं. पहा यामधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले, विविध मान्यवरांचे तज्ज्ञ प्राध्यापक मान्यवरांचे मंडळाद्वारे लाईव्ह ज्ञानदानाचे पवित्र कार्य या लॉकडाऊनच्या काळात यशस्वीपणे करण्यात आले. माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या शिक्षकांना सोबत घेऊन प्राचार्य बी एम गाढवे यांनी या ऑनलाईन कार्यशाळा आयोजन करून शिक्षक व विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञान संपन्न होण्याची संधी प्राप्त करून दिली. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर राजनेकर, गट शिक्षणाधिकारी धामणगाव रेल्वे हे होते. प्रमुख अतिथी संस्था अध्यक्ष सुधीर शेंडे यांनी अशा कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांचा विकास होतो व त्यांना संधी प्राप्त होते त्यासाठी टीमवर्क महत्वपूर्ण आहे असे सांगितले. वसंतराव गुल्हाने, संचालक अशी संस्था, म्हणाले की विद्यार्थी देशाचं भवितव्य आहे, त्याकडे शिक्षकांनी लक्ष केंद्रित करावे. प्राध्यापक डॉक्टर संजय शेनमारे यांनी शिक्षकांनी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी असे आवाहन केले. उपाध्यक्ष जय अशोक गुल्हाने, त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर सुलभा कडू, सचिव प्रमोद हटवार व अनेक विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक मंडळाद्वारे फीडवर्क देण्यात आले. सहभागी रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना ईमेलद्वारे सर्टिफिकेट देण्यात येईल, सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल ठाकरे यांनी केले. आभार प्राध्यापक दीपक अंबरते यांनी मानले. अशा पद्धतीने पूर्ण बातमी लेखन विस्तृत दुसऱ्या परिच्छेदापासून आपण लिहायचे. अशी कमीत कमी 2 ते 3 परिच्छेदामध्ये बातमी लेखन असलं पाहिजे. आता ही बातमी एक नमुना पाहिला आपण. यावरील एक लक्षात घ्यायचं की बातमीचा शिरोभाग म्हणजे कोणता आला, तर हा शिरोभाग आला, हा शिरोभाग आला बातमीचा. आपण जो कलर केलेला आहे याला शिरोभाग म्हणायचं, वरचा भाग. जसं प्राणी पशु पक्षी यांचं शिर असतं ते वर असतं, तसा हा शिरोभाग आला. हा शिरोभाग लक्षात घ्यायचा, शिरोभाग महत्त्वाचा आहे. यानंतर शिरोभागानंतर आपण
गटात कुठली कुठली माहिती आलेली आहे त्याबद्दल आपण सर्व जाणून घेतलंय. आता आपल्याला आणखी सक्षम बनण्यासाठी आणखी एक बातमी दिलेली आहे, ही सामाजिक पद्धतीची बातमी आहे. बातमी एक दिलेली आहे की तुफान आलं अन गाव पाणीदार झालं, म्हणजे जिकडे तिकडे पाणी झालं. अशा पद्धतीने अगदी थोडक्यात शीर्षक दिलंय आणि त्यानुसार बातमी तयार केली. बातमीचं शीर्षकच ते आहे. शीर्षक कोणतं आहे? हे शीर्षक आहे, हे शीर्षक आहे बातमीचं. तुफान आलं आणि गाव पाणीदार झालं. आता आपल्याला बातमी लिहायची त्याच्यानुसार, तर मग असं नाव द्यायचं. नाव दिल्यानंतर खाली येईल दिनांक 10 जून, स्थळ सातारा, आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधींकडून असं लिहायचं. मे महिन्याच्या अखेरीस वळवाचा पाऊस तुफानाच्या रूपात आला आणि कुकडवाडी गाव पाणीदार झाले. कायम दुष्काळग्रस्त असणारे गाव वळवाच्या पावसाने काही वेळातच पाण्याने भरले. सारे गावकरी या घटनेमुळे आनंदित झाले. तर ही झाले सुरुवातीचा पहिला मुद्दा, तुम्हाला सांगितला तो थोडक्यात. आता विस्तृत मध्ये पहा, गावकऱ्यांच्या बरोबर शहरात व प्रदेशात राहणाऱ्या ग्रामस्थांनी या घटनेबाबत समाधान व्यक्त केले. या सर्वांना आनंदित होण्याचे कारणही तसेच होते, कारण गावातील सांथोर मंडळी आणि शहरात परदेशात नोकरीनिमित्त बाहेर गेलेली मंडळी यांनी एकत्र येऊन साताऱ्यातील कुकडवाडी गावातील दुष्काळावर मात केली आहे. गेले 2 महिने सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून लाखो लिटर पाणी वाचेल एवढे चर खाणले, बंधारे बांधले, डोंगर माथ्यावरून येणारे पाणी या बंधाऱ्यामुळे अडवून धरले जाईल अशी योजना केली आणि या सर्व मेहनतीचे फळ गावाला मिळालं म्हणून भविष्यात जूनपासून येणाऱ्या पावसामुळे गावातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटेल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे. बंधाऱ्यांनी अडवून धरलं, डोळ्या डोळ्यात पाणी तराळलं, कष्टाचं फळ मिळालं, पाण्याचं तुफान आलं, माणसांच्या एकजुटीने हे साध्य केलं. कायम दुष्काळग्रस्त असणारं हे गाव पाण्यानं भरल्यामुळे कुकडवाडी गाव आनंदित झालेले आहे. गावकऱ्यांबरोबरच शहरात परदेशात नोकरी करणाऱ्या अनेक ग्रामस्थांचाही या कार्याला आर्थिक हातभार लागला होता. अशा पद्धतीची ही बातमी, ही पावसावरची बातमी आहे, आपण ही पाहिली. हे वेगवेगळे कात्रण आहेत. आता या बातमीमध्ये बातमी लेखन करण्यासाठी घटक लक्षात घ्यायचे, तर मुख्य घटक आहे मुख्य मथळा. मुख्य मथळा कोणता आहे तो महत्वाचा, म्हणजेच शीर्षक, उपशीर्षक, उचित दिनांक, योग्य ठिकाण आणि बातमी स्रोत. पहिला बातमी स्रोत भाग असतो, पहिला जो हे आहे बातमी स्रोत. एवढ्या मुद्द्यांना धरून पहिल्या परिच्छेदामध्ये महत्वाचा भाग आणि त्यानंतर सविस्तर वृत्त असं आपण अगोदरच चर्चा केली. इत्यादी बातमी लेखनासाठी महत्वाचे असणारे हे मुद्दे आहेत, तर हे आपण पाहिले. आता तर आणखी एक बातमी दिली पहा, इथे पाहायचं, हा मुख्य मथळा आहे. कोणता मथळा दिला इथे पहा, मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू अशी बातमी आहे. हा मथळा आहे, शीर्षक आहे ते. त्या खालोखाल काय करायचं आहे आपल्याला, लगेच दिनांक लिहायचा आहे. दिनांक 12 जुलै, माथेरान, आमच्या प्रतिनिधी मार्फत. आता ही जर बातमी 12 तारखेला लिहिलेली, म्हणजे घडली घटना कधी ही आदल्या दिवशी घडलेली असेल असं गृहित धरायचं, म्हणजे तारीख खाली बातमीमध्ये सविस्तरमध्ये 11 मध्ये घडलेली घटना ही लिहावी लागेल, म्हणजे घटना घडल्यानंतर पेपरमध्ये बातमी येते असं गृहित धरून, म्हणजेच बातमी ही भूतकाळात लिहायची. माथेरान येथे फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका महिलेचा सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात 1200 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना 11 जुलै रोजी संध्याकाळी घडली. सुमारे 4 तासाच्या प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. वंदना चव्हाण 32 म्हणजे तिचं वय आहे असे या महिलेचे नाव असून माथेरानच्या लुईसा पॉइंट येथे ही घटना घडली. हे पहिला परिच्छेद आहे, महत्वाचा भाग. आता विस्तृत मध्ये पावसाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पर्यटकांनी
पर्यटकांची पावले माथेरानकडे वळतात आणि मुंबईतील चव्हाण कुटुंब आपल्या दोन मुलींसह माथेरानला पर्यटनाला आले होते. सायंकाळी हे सर्वजण माथेरानच्या प्रसिद्ध लुईस पॉइंट येथे फिरायला गेले होते. यावेळी वंदना या आपल्या पतीसमवेत कड्याजवळ उभे राहून सेल्फी काढत असताना जोरदार वाऱ्यामुळे वंदना यांचा तोल गेला आणि त्या 1200 फूट खोल दरीत कोसळल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघात झालेल्या कुटुंबियांना सहाय्य केले. सेल्फीच्या मोहात पडून आजवर अनेक पर्यटकांनी आपले जीव गमावले आहेत. सेल्फीचा मोह टाळावा, सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा असे पर्यटन प्रेमींनी आवाहन केलेले आहे. अशी ही दुसरी तिसरी बातमी पाहिली आपण. आता अशी आदर्श बातमी तयार होत असते की आपण तिच्यामध्ये काही संदेश पण देऊ शकतो. अशा पद्धतीच्या अनेक बातम्या आपण तयार करू शकतो. आता इथे दिलेल्या आहेत पहा बातमी कशी तयार करायची. इथे तुम्ही स्वतः बातमी तयार करायची. आता या बातम्या आहेत, ही बातमी तुम्ही ब्रिज कोर्स वहीमध्ये, स्वाध्याय सेतू वहीमध्ये लिहून घ्या. ही बातमी, या बातमीला पूर्ण लिहून घ्या. ही बातमी लिहून घ्या वहीमध्ये. त्यानंतर दुसरी बातमी आहे, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुरजना घाट मध्ये वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ही बातमी तयार करा, आपल्या सेतू स्वाध्याय वही पुस्तिकेमध्ये लिहा ती. आणि आणखी एक बातमी आहे, अशा दोन बातम्या, शिवाजी हायस्कूल मोर्शीचा सुवर्ण महोत्सव माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत साजरा झाला, त्याची तयार केलेली बातमी. अशा दोन बातम्या तुम्ही कृती पुस्तिकेत वहीत, स्वाध्याय पुस्तिका वहीत लिहून घ्या. आता तुमच्या काही आजूबाजूला घटना घडत असतात विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर पण तुम्ही बातमी तयार करून वहीमध्ये लिहू शकता. उदाहरणार्थ एखादा अपघात घडला त्याची बातमी, किंवा तुमच्या आजूबाजूला एखादा कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमावर आधारित एखादी बातमी, एखादा सामाजिक कार्यक्रम झालाय त्याची तयार करून बातमी तुम्ही देऊ शकता, म्हणजे तयार करू शकता. आता वर्तमानपत्रातील बातम्यांचं जे घटक आहेत त्यामध्ये शीर्षक किंवा मथळा म्हणतो आपण त्याला, म्हणजे हेडिंग, हेडलाईन, त्यानंतर स्थळ आणि स्त्रोत. स्त्रोत म्हणजे काय, कुठून बातमी आलेली, म्हणजे बातमी वार्ताहराकडून, बातमीदारांकडून, किंवा आमच्या खास प्रतिनिधींकडून असं लिहिलेलं असतं, किंवा समस्त गावकऱ्यांकडून. अशा पद्धतीने यानुसार दिनांक लिहावा त्याच्यासोबतच. यासारख्या घटकांचा आपण अभ्यास केला, सराव केला की आपल्याला निश्चितच बातमी लेखन कशा पद्धतीने लिहितात हे लक्षात येईल, म्हणजेच बातमी लेखन लिहिण्यासाठी काय काय पद्धत अवलंबावी हे यामधून लक्षात येईल. तर असा या पद्धतीने आपण सर्वांनी बातमी लेखन कसे करावे हे पाहिलं, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.